सिटी न्यूज वसा जनसेवेचा। बुलडाण्याच्या एकल महिला मेळाव्यातून महिलांनी निवडणुकीपूर्वी राजकीय भूमिका घेतली आहे। जो पक्ष किंवा उमेदवार आपल्या जाहीरनाम्यातून एकल महिला संदर्भात धोरण जाहीर करेल, एकल महिला संदर्भात स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ निर्माण करण्याचं अभिवचन देईल, त्यांच्याच पाठीमागे उभे राहू, अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा बुलडाणा जिल्ह्यातील हजारो घटस्फोटीत परितक्ता विधवा महिलांनी घेतला आहे। मानस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डी एस लहाने यांनी गेल्या 4-5 वर्षांपासून विधवा परितक्त्या घटस्फोटी महिलांच्या विविध न्याय मागण्यांसाठी आणि त्यांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी एक चळवळ सुरू केली, ज्याला आता मूर्त स्वरूप येत असून याच मानस फाउंडेशनच्या वतीनं बुलढाणा शहरातील सैनिकी मंगल कार्यालय येथे एकल महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला तालुक्यातील हजारो एकल महिला उपस्थित होत्या। यामध्ये प्रामुख्याने एकल महिलांच्या बाबतीत जो पक्ष किंवा उमेदवार आपल्या जाहीरनाम्यामध्ये धोरण निश्चित करेल, एकल महिलांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यासंदर्भात अभिवचन देईल, त्यांच्यासाठी मागे उभे राहू, अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही महिलांनी दिलाय। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभे राहणाऱ्या अनेक उमेदवारांना मी आवाहन करतो, त्यांना विनंती करतो की त्यांनी या एकल महिलांचा सन्मान करावा, कारण जे एकल महिलांचा सन्मान करतील त्यालाच त्या महिला मतदान करतील। मी या बुलढाणा जिल्ह्यातील 7ही मतदारसंघामध्ये जाऊन असे मेळावे घेऊन त्या ठिकाणी महिलांना आवाहन करणार आहे की जे तुम्हाला सन्मान देतील त्यांनाच तुम्ही मतदान करा। सन्मान काय द्यायचा, तर त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांनी त्यांना सामावून घेतलं पाहिजे। त्यांनी पक्षाचं प्रचाराचं उद्घाटन करत असेल तर त्यांचा विधवा महिलेचे असते नारळ फोडून घेतलं पाहिजे, आणि सगळे कार्यक्रम जे आहेत त्यांना प्रत्येक याच्यामध्ये त्यांना मान दिला पाहिजे। सिटी न्यूज बुलढाणा। श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणाद्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा, जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा, 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क 94-58-83-19 आणि 91-30-83-30-24।